दरम्यान या घटनेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. ज्या गाडीमुळे हा अपघात झाला त्या गाडीची काय अवस्था झाली हे आपल्याला इथं दिसतंय. गाडीचा हा समोरचा जो भाग आहे तो संपूर्णपणे डॅमेज झालेला आहे. अर्थात या गाडीची ही अवस्था असेल तर या गाडीनं ज्या लोकांना उडवलंय त्यांची काय अवस्था असेल याचा विचारच केलेला बरा. पाच लोक म्हणजे बाणेर परिसरामध्ये हा खरं अपघात झालेला आहे. पाच लोक बाणेर रस्ता क्रॉस करत होते, रस्त्याच्या डिव्हायडरवरती ते उभे होते. त्यामध्ये तीन मोठे माणसं आहेत तर दोन मुलं होती आणि ते डिव्हायडरवर उभे असतानाच भरधाव वेगानं येत असलेली ही I-10 गाडी जी आहे ती थेट डिव्हायडरवर चढली आणि या गाडीनं केवळ ती डिव्हायडरवर जाऊन थांबली नाही तर त्या पाचही जणांना उडवलं. त्यात तिघ जण जे आहेत ते गंभीर जखमी आहेत. त्यातील एका मुलीची जी प्रकृती आहे ती चिंताजनक सांगितली जाते. आत्ता या क्षणी त्या सगळ्यांवरती एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. या अपघाताचं नेमकं कारण म्हणजे जरी गाडी डिव्हायडरवर चढली हे प्राथमिक कारण असलं तरी कशामुळे गाडी डिव्हायडरवरती चढली, नियंत्रण गाडीवर तर कशामुळे सुटलं हे अजूनपर्यंत कळू शकलेलं नाही आहे. एक महिला ही गाडी चालवत होती असं सांगण्यात येत आहे. अपघात झाला त्यावेळी ती महिला त्या तिथे अपघात स्थळी होती आणि तिथनं तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं असं देखील सांगितलं गेलं. मात्र आत्ता या क्षणी ती महिला कुठे आहे हे कुणालाच माहीत नाही आहे. पोलीस देखील तिचा शोध घेत असल्याचं सांगताहेत. मात्र ज्या पद्धतीनं हा सगळा म्हणजे त्या महिलेवरती काय कारवाई व्हायची ती होईल. मात्र ज्या लोकांना ह्यातनं मोठी इजा झाली जे जखमी झाले आहेत तर ते निश्चितपणे गंभीर आहे. आणि हा जो काही एकूण दृश्य जी CCTV मध्ये दिसत आहे त्या अपघाताची ती निश्चितपणे भयानक अशा स्वरूपाची आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.